नागपूर कंदरे लाने मेरा पाहिजे भारतीय क्रांती गुरु लौजी वस्तात सळवेंच विजय असो साहित्य रत्नांना भाऊ साठेंच विजय बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुलढाणा जिल्हा लोकशाही शक्ती सेना संघटनेच्या वतीने आमरण उपोषणास प्रारंभ या ठिकाणी आज करण्यात आलेला परवा परवाला दिवाळीची दिवाळीच्या पावन मंगल पर्वावर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात ज्या ज्या क्रांती योद्ध्यांनी या ठिकाणी पाऊल उचललं आणि आमचे समाजाचे प्रश्न सामाजिक प्रश्न शासन दरबारी जगाच्या वेशीवर सांगण्याचं काम केलं याच्यामध्ये पाच मार्च 2019ला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातला सालेगावचा पीएससी झालेला आमचा संजय तातोडे यानं जलसमाधी शास्त्राच्या नावानं घेऊन पहिल्यांदा हा प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये विविध संघटनांसह लौकिक शक्ती सेना विष्णुभाऊ कदवे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अव्याहत मनानं वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचं काम करते आहे. अंकुश परवाला 11 तारखेला 11 वाजेच्या दरम्यान दिवाळीच्या पावन पर्वावर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे, आरटीची स्थापना झाली पाहिजे, क्रांतीवीर लौजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्वच्या सर्व शिफारसी लागू झाल्या पाहिजे. आज जे मायक्रो फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या वाढीव दराने या समाजामध्ये जी पिळवणूक केल्या जात आहे त्या परिवाराला त्यातून मुक्तता झाली पाहिजे. शासन वेगवेगळ्या परीक्षेची जी फी वाढवते त्या संदर्भानं पीडित होऊन या समाजाला न्याय मिळवण्यासाठी अंकुशनं आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. जीवनयात्रा संपवत असताना लौजी शक्ती सेना परिवार किंवा चळवळीत काम करणारा कोणताही कार्यकर्ता नेता या मार्गाचं समर्थन करणार नाही. मात्र संवेदना शून्य असता संवेदनाहीन असणार हे जे सरकार आहे या सरकारला जाग आणण्यासाठी आज या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन या आमरण उपोषणाच्या माध्यमातून आम्ही छेडतो आहे. सरकारची तिरडी सुद्धा आज इथल्या कार्यकर्त्यांनी काढलेली आहे. इथलं मुर्दड जिल्हा प्रशासन विचाराला तयार नाही. मात्र आम्ही तालुका प्रशासनाचं आणि एनजीओ कार्यालयाचं अभिनंदन करतोय, त्यांनी तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची भूमिका घेतलेली आहे. सकारात्मक या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. दुर्दैव आहे की एवढं पावन पर्व असून एवढा दुःखाचा प्रसंग असून जिल्हाधिकारी कार्यालयानं फक्त आमचं निवेदन शासनाकडे वर्ग केलेला आहे. आमची मागणी आहे की आमच्या मागण्यांच्या संदर्भात शासन अंकुश खंदारेच्या परिवाराला न्याय देण्यासाठी संजय तातोडेच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं प्रस्ताव देऊन त्याला 10 लाख रुपयांचा सहाय्य दिलं उचित कार्यवाही झाली तीच कार्यवाही या जिल्हा प्रशासनानं करावी जोपर्यंत इथला जिल्हा प्रशासन करत नाही. वेळप्रसंगी आज अमरण उपोषण आहे. या 2 दिवसानंतर उद्यापासून या जिल्ह्यातला रास्ता रोको असेल आणि कायद्यानं चालणारी माणसं उद्यापासून महाराष्ट्रभर कायदा हातात घेण्याची भूमिका घेतील अशा पद्धतीचा शासनाला इशारा देतोय. आम्ही वस्तात लौजी साळवेंची औलाद आहोत, त्या देशासाठी रक्त साणवणारी औलाद आहोत आणि आता जर आम्हाला अंकुश सरकार जीव द्यायची वेळ येत असेल तर आम्ही जीव घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे मांगाच छाती ठोकून सांगायचं औलाद वाखाची आणि हाई मांगाची औलाद वाखाची हाई मांगाची छाती ठोकून सांगायची बिजाऱ्याला वाटी लावायची औलाद वाखाची हाई मांगाची छाती ठोकून जय 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 ज